आमच्या घारभाव परिसरातील या परिसरात कोणी जर समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते आजी माझी सरपंच सदस्य जर प्रेक्षक गॅलरीमध्ये असतील आजूबाजूला असतील तर मी जाणता राजा ग्रुप व ग्रुपच्या वतीने विनंती करतो आहे की आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या आणि मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घ्या आपलं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे ते जाणता राजा ग्रुप त्याचबरोबर ग्रुपच्या वतीने टाइम सेट केला आमच्या स्कोररने अल्पेची गायकवाड खूप चांगले स्कोरर आहेत मेन ऑफ गोल्डन फिंगर मिस्टर अल्पाची गायकवाड पाच वाजून पन्नास मिनिटं सरलेत पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला तीन षटक टाकून पूर्ण करायचे आहेत दोन बॅटर उतरलेत आणि बॉक्स बॉक्समध्ये धावतं वर्णन ऐकवण्याकरता सज्ज सरलेत निशांजे पाटील ओ टी यू निशांचे सामन्याला सुरुवात होते आहे षटक क्रमांक पहिला बॉबी भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय विकी मात्रे चांगली बॅटिंग कालच्या रात्रीमध्ये त्याची पाहायला मिळाली गोलंदाज तयार लेफ्ट ओव्हर द विकेट ना पहिलाच बॉल बॅच एज आहे की काय आणि यस टेकन फलंदाज विकी मात्रे पहिल्या चेंडूवरती ते बाद होतोय आहे बॉबी भोईर ने मिरवली ते विकेट फलंदाज बाद स्क्वेअर कटचा फडका खेळण्याचा प्रयत्न आहे रिप्ले रिप्लेमध्ये आपण पाहतोय बॅचची अगदी एज लागली आणि एष्टांच्या मागे राजेन थळेने इथे टिपलाय झेल पहिला धक्का एकविरा हायवे दिवा या टीमला बसला विकी मात्रे खूप चांगल्या फॉर्मात होता चांगली बॅटिंग तो करत होता अगदी कालच्या रात्रीमध्ये त्याचा खेळ अगदी बहरला होता चांगली बॅटिंग त्याने केली परंतु या मॅचमध्ये अगदी पहिल्या चेंडूवरती तो इथे बाद झाला आहे न्यू बॅटर मैदानावरती सॅम पाटील समृद्ध मैदानावरती दाखल होतो आहे समृद्ध मात्रे हा फलंदाज मैदानावरती दाखल होत गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चांगला फटका लॉंग ऑफला खेळले शत्रक्षक त्या ठिकाणी आहेत चांगले शत्रक्षण आणि ते दोन धावा मिळतील फलंदाजाला काही शतरक्षण केले लॉन्ग ऑफला शत्रक्षकाचं कौतुक करावं लागेल अगदी वरून लॉन्ग ऑफ पर्यंत पोहोचले विजेंद्र पाटील कमालीचा एफर्ट्स त्याने दाखवला आणि ते दोन धावा वाचवल्यात मित्र म्हणेन चांगलं क्षेत्रक्षि पाहायला मी याला विजेंद्र पाटीलच्या माध्यमातून आणि चांगला फटका खेळला होता फलंदाज समृद्ध या चेंडूवरती चांगला चोख त्यांनी सजवलाय वडकर गावातील समाजसेवक आदरणीय सन्मान्य जालमधर पाटील सरांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचं आम्ही स्वागत करतोय शिवसेना उपतालुका प्रमुख चषक दोन हजार चोवीस मध्ये सर आपलं सहर्षाचं स्वागत ओ टू कॉमेंटर बॉक्स चांगला चेंडू पाहायला मी याला रायझिंग डिलिव्हरी अगदी शोल्डरचा वापर केला आहे यावेळेस बॉबी भोईर या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी करतोय बॉबी भोईर या षटकामध्ये अगदी पहिल्या चेंडूवरती विकी मात्रेची विकेट प्राप्त केली आणि इथे डॉट चेंडू आलाय बॉबी पुन्हा एकदा बोलन ट्रॅकवरती यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू परंतु इथे ऑबस्टमच्या बाहेर आहे इट इज अ व्हाइट बॉल खराब चेंडू पाहायला मी याला लाईन खराब होती अगदी दिशा भरकटल्या हा गोलंदाज इथे अवांतरच्या स्वरूपात एकदा मिळते या एका दावेडा संघाची दावसंख्या स्कोर वरती जम पोचली या तीन या आकड्यावरती इथे वेग वाढवण्याचा जरूर प्रयत्न या गोलंदाजाने केला बॉबी बोईर पुन्हा एकदा यावेळेस देखील जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेर हा चेंडू आहे वाचण्याचा प्रयत्न करतोय हा गोलंदाज आणि अगदी जर पाहिलं ना तुम्हाला वाचायचं असेल ना तर आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि या तंत्राचा आणि मंत्राचा वापर इथे बॉबी भोईरला करावा लागेल कारण पहिल्या चेंडूवरती खूप चांगला त्याने चेंडू टाकला होता विकी मात्रेच्या विरोधात त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेतला आणि इथे समोर सापडलाय पायचीच्या स्वरूपात अजून एक विकेट जाते माघारी फलंदाज बॅक टूलियन होऊ शकता खूप चांगला चेंडू होता बॉबी भोईरचा पडल्यानंतर चेंडू जर पाहिलं तर आतमध्ये येताना आपण पाहतोय अगदी समोर सापडलाय प्लम एल बी खूप चांगला निर्णय पंचांचा अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये राजेंद्र पाटील सरांना आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये पंचांची कामगिरी खूप चांगली राहिली आहे इथे जर पाहिलं तर परफेक्ट अगदी मिडल स्टंपवरती हा फलंदाज सापडला आहे प्लम एल बी नवीन फलंदाज चैतन्य मात्रे मैदानावरती दाखल होते परंतु एका बाजूला राहुल मात्र देखील चांगली बॅटिंग केली होती या स्पर्धेमध्ये या खेळाडूनं इथे त्याला जबाबदारीनं खेळावा लागेल कारण अगदी पहिल्या षटकामध्ये दोन विकेट गमावल्यात एकविरा हायवी दिवा या टीमनं गोलंदाज बॉबी बोईर बॉलिंग ट्रॅकवर लेप्टॉप ओव्हर द विकेट चांगली गोलंदाजी या षटकामध्ये त्याने दाखवले अगदी धारदार गोलंदाजी त्याने केली आहे अचूक टप्पा अचूक वेग अचूक लाईन त्यांनी मेंटेन केली आहे या षटकामध्ये योग्य टप्पा त्याने इथे टाकला या मॅच मध्ये गोलंदाज बॉबी बोईर समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंगनला शतरक्षक त्या ठिकाणी आहेत फॉमलिंग पाहायला मिळाली केतन मुकादमच्या माध्यमातून परंतु ते एकच धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही या कारण या षटकामध्ये आतापर्यंत दोन विकेट गमावल्या त्यामुळे अगदी जर पाहिलं ना तर स्वतःला सावरलं यावेळेस सा फलंदाज चैतन्यनं फक्त एकच धाव घेतली या चेंडूवरती या एका दहावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली या पाच या आकड्यावरती गोलंदाज बॉबी बोईर लॅपटॉप ओव्हर द विकेटनं राहुल मात्रेसाठी स्लोवर वन चांगला चेंडू पाहायला मी याला अगदी वैविध्यपूर्ण विविधता याच्या गोलंदाजीमध्ये जाणवली दिसली आणि चांगल्या पद्धतीनं त्याने आपलं कौशल्य दाखवलं या षटकामध्ये खूप चांगली गुणवत्ता सिद्ध केली या षटकामध्ये या गोलंदाजानं बॉबी भोईर चांगला गोलंदाज तो जाणला जातो मला आठवतो आहे अगदी ग्या वर्षी गोरसे बीच्या विरोधात केंद्रीय पंचायती राज्यमंत्री पायगाव गावाची जी स्पर्धा त्या स्पर्धेमध्ये अगदी फायनलच्या मॅचमध्ये काही कम्मालीची गोलंदाजी केली होती बॉबी भोईर आणि याही मॅचमध्ये त्याच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये फक्त आणि फक्त त्यांनी फक्त पाच धावा खर्च केल्या आणि दोन विकेट प्राप्त केल्या सुरुवातीला जर पाहिलं तर विकी मात्रे जो फॉर्मात होता फलंदाज त्याला लवकर बाद केला तदनंतर समृद्ध देखील लवकर बाद झाला थोडासा दबाव जाणवला या षटकामध्ये परंतु एकविरा स्फोट अगदी जर पहिला तर हायवे दिवा एक चांगला संघ आहे चांगला कमबॅक करण्यासाठी हा संघ जाणला जातो राहुल मात्र आज जबाबदारीनं त्याला खेळावा लागेल अनेकदा त्याने ते कार्य केलं आहे परंतु आज त्याला पुन्हा एकदा ती जबाबदार जबाबदारी स्वीकारावी लागेल या मॅचमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती अनेकेत मुकादम दुखापतग्रस्त असताना देखील या खेळाडूंनी ही स्पर्धा गाजवली आहे एका हाताला फ्रॅक्चर आहे प्लास्टर केलाय तरी देखील तो मैदानावरती आहे चांगला खेळ त्याने देखील या मॅच मध्ये दाखवला आहे या स्पर्धेमध्ये दाखवला आहे तो गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंडला चैतन्य मात्रे त्याच्या बॅटमधून देखील एकदा आली आहे या मॅच मध्ये गोलंदाज तयार आतापर्यंत सात मिनिटे पहिल्या षटकासाठी गावदेवी वेळी या संघाने खर्च केलेत पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला तीन षटक कंप्लीट करायची आहेत अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला सर्कल सर्करमध्ये ॲड करावा लागेल लोअर फुलटो चेंडू होता आडवा बाटण्या खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट टॉप पॉईंटला अगदी जर पाहिलं तर चेंडू जातोय लेग बायच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते या एका दहावेनं संघाची धावसंख्या कार्ड वरती जाऊन पोचली आहे सहा या आकड्यावरती चांगला चेंडू पाहायला मी याला पहिला चेंडू टाकत असताना अगदी पहिला तर लोवर फुलटॉट चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न चैतन्यन जरूर केला परंतु इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला अनिकेत अनिकेतचा हा चेंडू स्लोवर वन होता सुरुवातीला स्लो कम्प्लीट केला बॅटची एज लागली आणि तिथे भावेश आहे भावेशने टिपलाय झेल आणखीन एक विकेट जाते माघारी राहुल मात्रे बॅक टू दलियन आपल्याला ऐकायला मिळालं अगदी जर पाहिलं या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे स्पर्धेचे अगदी जर पाहिलं तर जनक ज्यांना म्हटलं जातं त्यांच्या सन्मानासाठी ही स्पर्धा ठेवली आहे असे आदरणीय सन्माननीय रमेशजी तरे साहेबांचं सा गुणगाण गाणारे संगीत आपण ऐकलं आणि खूप चांगलं संगीत वादन डी जे वादकाच्या माधून माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण ऐकतोय अगदी क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करून सोडलंय या डी जे वादकानं बोलून ट्रॅकवरती अनेक आहेत मुकादम राईट आम ओव्हर द विकेट विकेटनं आशिष पाटीलचा हा फटका फसलाय चेंडू हवेत मध्ये मिडविकेटला शतरक्षक चेंडू खाली इथे टिपलाय झेल परतावा लागेल आशिष पाटील ला फलंदाज बाद खारबाव गावचा राजा माणूस अर्थातच आदरणीय सन्माननीय रमेश तरे साहेबांचं गुणगाण गाणारं संगीत आपण सातत्यानं ऐकतो आहे आणि हे संगीत अगदी पहिल्या दिवसापासून तिचे वादकानं अगदी वाजवायला हवं होतं परंतु आज फायनलचा दिवस आहे तरी देखील रमेश तरे साहेबांचं अगदी गुणगाण गाणारं संगीत आपण ऐकतो आहे खूप चांगलं संगीत पाहायला मिळतं परंतु इथे विकेट अगदी परत परतली आहे महागारी आशिष पाटील देखील बाजत होतो आहे सलग दोन चेंडूवरती दोन विकेट मुकादमने इथे प्राप्त केले आहेत मुकादम ऑन हॅट्रिक अगदी या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक तो साधेल पाहिलं तर तीन चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये अनिकेत मुकादम ऑन हॅट्रिक स्ट्रायकिंग एंडला सिद्धेश पाटील सिद्धेश साठी हा चेंडू चांगला होता बिकिट करण्याचा प्रयत्न आणि इथे जर पाहिलं तर फ्लँक स्लीप मध्ये जी आहेत आणि भावेशजीने इथे हिट करण्याचा प्रयत्न केलाय दाबाची संधी आणि इथे पहा अनिकेत मुकादम एका हाताने चेंडूला पकडतोय आणि इथे जर पाहिलं तर काय होत ला, ला जवाफ एफर्ट्स अनिकेत मुकादम एका हाताने गोलंदाजी करतोय आणि एका हाताने इथे चेंडूला पकडलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने यशाने देखील लावलाय काय घडलंय ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहिलं जाईल बीटीसी लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगल्या पद्धतीने करत आहे परंतु अनेकत मुकादमचं कौतुक करावं लागेल चांगली गोलंदाजी आणि तितक्याच चांगल्या पद्धतीनं त्याने चेंडूला गॅदर केला आहे भावेजीनं फेकलेला चेंडू अगदी खराब होता हिट करण्याचा प्रयत्न भावेजीनं केला तदनंतर बॅकअप चांगलं केलं केतन मुकादमनं तदनंतर अनिकेत मुकादमनं कम्मालीचं गॅदर केलं ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं जाईल काय घडलं या चेंडूवरती जबरदस्त टेलिकास्ट बीटीसी लाईव्ह रोहनजी तरे खूप चांगलं कार्य आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण अगदी पाहतोय रोहनजी तर यांना आणि खूप चांगलं टेलिकास्ट आहे बी टी सी लाईव्ह आणि इथे फलंदाज नॉट आउट असेल म्हणजे तिथे काय धावा मिळाल्या या चेंडू वरती दोन धावा मिळाल्या अनिकेत मुकादम पुन्हा एकदा बरी ट्रॅक वरती यावेळेस पोल करण्याचा प्रयत्न फलंदाज अगदी जागेवरच थांबलेत परंतु ऑपस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू आहे इट इज अ वाईट बॉल खराब चेंडू टाकलाय चेंडू चांगला होता अगदी जर पहिला तर लेन चांगली होती परंतु लाईन खराब होती ऑपस्टमच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि इथे पंचाने पुन्हा एकदा वाईट चेंडू दर्शवलाय या मॅच मध्ये या एका दहावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोचली आहे नऊ आकड्यावरती गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत मात अनिकेत मुकादम त्यावेळेस स्विंग अँड मिस आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेमध्ये नाही येत फलंदाज अजून एक चेंडू येते डॉट काय गोलंदाजी या षटकामध्ये अनेक मुकादमने केली आहे ला जवाब अफलातून आतापर्यंत जर पाहिलं ना तर तीन धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात म्हणजेच काय चांगली गोलंदाजी तो करतोय गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस काय जबरदस्त फटका फलंदाजाच्या बाटमधून येतोय चेंडूला भिरकावलाय सिमारेषीच्या पलीकडे दॅट इज अ षटकानंतर धाव संख्या किती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्याच्यानंतर आमच्या मान्यवरांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय तर दोन षटकांचे ते खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना एकविरा हायवे दिवा या संघाने धाव फलकावरती धावा उभारल्या चार बाद पंधरा धावा ओ टू संदीप गावण सर धन्यवाद निशांशी अतिथी कक्षामध्ये दाखल चालू आहेत प्रतिष्ठित व्यक्तिमत्व वडकर गावातील नामवंत व्यक्ती आदरणीय सन्मान्य जालेंदर पाटील साहेब आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याकरता मी आमंत्रित करतो आहे जयसिंगजी तरे सरांना त्यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आम्ही पार आहे इथे बघू शकतायत जालिंदर पाटील सरांना आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान या ठिकाणी आपण करूया जयसिंगची तरी सरांना विनंती करतो आपलं शुभ असतं त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण कराबा हे तुम्ही बघू शकतायत यापूर्वी जर आपण बघितलं तर त्यांच्या सौभाग्य होती या वडगरगावच्या सरपंचातही होत्या आणि आता सुद्धा समाजकार्य मध्ये हातखंडा या दोघांचाही आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि वडकर गावचे सुपुत्र जालिंदर पाटील सरांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करताना जयसिंग दरे सरांना तुम्ही बघताय अतिथी देव भव मायची उप देणारी शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा आणि सन्मान, सन्मान या ठिकाणी होतो आहे पुन्हा आता वळूया तिसऱ्या षटकाकडे ओ टू कॉमेंट्री बॉक्स विजेंद्र पाटीलचा हा चेंडू भिरकावलाय बॉल चाललाय लांब 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 लचक षटकार चेंडू सिमारे एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो काय कम्मालीचा फटका खेळलाय पलंदा चैतन्य मात्रे ओरपी चेंडू होता अगदी चेंडूला लॉफ केलाय मिडविकेटच्या डोक्यावरून खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय ला जवाब फडका चैतन्य मात्रेच्या बॅटमधून आलाय या साधा वेड्या संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे एकवीस या आकड्यावरती तीन मिनिटाचा अवधी आहे तीन मिनिटामध्ये हा षटक कम्प्लीट करावा लागेल विजेंद्र पाटीलला अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक फिल्डर ॲड करावा लागेल तर नवीनच चेंडू दिला जाईल अगदी आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येत आहेत काय चांगला सो खेळलाय अगदी पहिला चेंडू टाकत असताना विजेंद्र पाटीलच्या विरोधात इथे षटकार ठोकलाय चैतन्य मात्रे या खेळाडून यावेळेस पाहिलं तर स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे अगदी जर पाहिलं तर लाईन खराब होती पण आमच्याकडे वळतील दर्शवतील इट इज अ वाईट बॉल अजून एक धाव ऍड होते आणि वन फॉर द ओव्हरचा इशारा देखील यावेळेस या गोलंदाजाला या एका दहावी संघाची संख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली या तब्बल बावीस या आकड्यावर गोलंदाज विजेंद्र पाडेल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती याही वेळेला लाईन फरकटलाय दिशा खराब आहे अगदी आपली दिशा सुधारावी लागेल या गोलंदाजाला कारण आपल्या गोलंद आपल्या गोलंदाजीची दिशा ही आपल्या संघाची दशा ठरवत असते त्यामुळे दिशा योग्य असणं गरजेचं आहे अगदी वाईट शेड्यू टाकलाय थोडंसं दबाव जाणवतोय विजेंद्र पाटील या गोलंदाजावरती परंतु या स्पर्धेमध्ये त्यांनी गोलंदाजी चांगली केली आहे या षटकामध्ये जर पाहिलं तर चैतन्य मात्रेने ठोकलेला षटकार कुठेतरी दबाव देऊन जातो या गोलंदाजावरती यावेळेस चांगला चेंडू आहे वेग भन्नाट होता आडवा बाट्य केल्याचा प्रयत्न इथे वेगामध्ये भेट केला आहे चांगला चेंडू रायझिंग डिलिव्हरी पाहायला भियाली कमालीचा चेंडू पाहायला बियाला विजेंद्र पाटील चांगला कमबॅक करत असताना या चेंडूवरती संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोचली आहे तेवीस या आकड्यावर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत एकवीरा हायवे दिवा या संघाने फलकावरती धावा उभारला त्या चार तेवीस दावा खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते शिवसेना उप तालुका प्रमुख चषक दोन हजार चोवीस हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तुम्ही आहे लाज जवाब क्रीडा स्पर्धा जाता राजा ग्रुप खारबाव शिव ग्रुप खारबावच्या माध्यमातून विजेंद्र पाटील बॉल इन ट्रॅक वर राईट राउंड राऊंड विकेट ना स्ट्रायकिंग एंडला ला फलंदाज पाहतोय चैतन्य चा मात्रे यावेळेस अजून एक चांगला फटका बॉटम एंड खूप चांगला वापर आणि चेंडूला अगदी पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सात धावांसाठी धमाका काय फटका सजवलाय चैतन्य मात्रे ऑन फायर आय अँड कॉर्डिनेशन कम्मालीचं पाहायला भियाल या चेंडूवरती फुलातून फटका प्रॉपर टायमिंग बॅट स्विंग देखील प्रॉपर बॅटचा फ्लो देखील चांगला पाहायला भियाला चांगला स्ट्रोक सजवलाय यावेळेस हा ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न इथे देखील चेंडू येते डॉट चांगला चेंडू पाहला मी याला विजेंद्र पाटील यावेळेस पाहिलं तर राईट आर्म ओव्हर द विकेट आलेत यापूर्वी राऊंड द विकेटने आले, विकेट आले होते तेव्हा त्यांच्या विरोधात षटकार मारले अजून मात्र दोन चेंडूचा खेळ बाकी या ओव्हरमध्ये गोलंदाज ते यार राईट आर्म ओव्हर द विकेट ना चैतन्यासाठी इथे फटका फसलाय शतरक्षक पुढे आलेत अगदी कव्हरवरून चेंडूला अडवलाय आणि इथे फक्त एकच धाव मिळते एक या एका धावने संघाची संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तीस या आकड्यावरती टॉस होणार आहे पुढे जोगेश्वरी स्पोर्ट्स दोन्ही कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये होऊन थांबा पुन्हा एकदा ओळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे विजेंद्र पाटील या षटकामध्ये आतापर्यंत पंधरा धावा या गोलंदाजाने खर्च केल्या गोलंदाज तयार राईट ओव्हर विकेट नाव वेळेस फुलता चेंडू होता फक्त चेंडूला दिशा दिली काय फटकाय ताकद न जाकत याचा मिला पाहला मिला या चेंडू वरती आणि अगदी चेंडूला सरळ धाडलंय सीमारेषेच्या पलीकडे चौकार या चार धाव्या संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे तब्बल चौतीस या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये बॉबी भोईरनं पाच धावा खर्च केला त्यानंतर अनिकेत मुकादमनं दहा धावा खर्च केल्या विजेंद्र पाटीलच्या या षटकामध्ये तब्बल एकोणीस धावा खूप चांगली बॅटिंग चैतन्य मात्रेनं या मॅच मध्ये दाखवली सुरुवातीचे फलंदाज लवकर पास झाले परंतु मधल्या फईमध्ये खेळत असताना चैतन्य मात्रे चांगली बॅटिंग करतायत अगदी जबाबदारीने खेळतायत तर नक्कीच एक फिल्डर तुम्हाला ॲड करावा लागेल थर्टीआ सर्करमध्ये कारण या तीन षटकांसाठी वीस मिनिटे खर्च केली गावदी वेले या टीमनं त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रा फिल्डर ॲड करावा लागेल गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अगदी जर पाहिलं तर भिवंडीचं खूप मोठं नाव ज्या गुणलेखकाने केलं अल्पेतजी गायकवाड अगदी आपल्याला जॉईन झालेत आणि खूप चांगलं गुणलेखक त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खूप चांगली माहिती देत असताना अल्पेजी गायकवाड यांचा देखील आपण आभार व्यक्त करू आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया या स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका त्यांची देखील राहिली आहे इवन टी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अलीकडच्या काही वर्षामध्ये त्यांनी देखील खूप जास्त प्रगती केली आहे अगदी पाहिलं तर स्वतःचा देखील त्यांनी बनवलं आणि तद्नंतर अगदी सोयीस्कर असं स्कोरबुक पाहायला मिळतं आहे आणि अगदी सात रंगाच्या पेनाने ते मात्र स्कोरबुक अगदी मेंटेन करत असतात आणि खूप चांगलं गुणलेखन त्यांचं पाहायला मिळतं जाऊ या मॅचच्या दिशेने प्रवीण जाधव बॉलिंग ट्रॅक वरती सायकिंग एंड ला फलंदाज पाहतोय मात्रे चांगली बॅटिंग आतापर्यंत या मॅच मध्ये त्यांनी केली आहे चौदा धावांवर तो देखील खेळतोय या मॅच मध्ये गोलंदाज तयार लेफ्ट आर्म राऊंड विकेट नाव यावेळेस पाहिलं तर चेंडूला हुक केलाय चेंडू हवेत आहे शतरक्षक चेंडू खाली आणि इथे चुकी होणार नाही आहे निलेश टिपला इथे कॅच आणि इथे फलंदाज चैतन्यला परतावा लागेल पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली प्रवीण जाधवनं चैतन्य मात्रे आक्रमक झाले होते आणि त्यांची विकेट मिळणं फार गरजेचं होतं आणि ते कार्य प्रवीण जाधवनं इथं केलं अगदी अठ्ठावीस धावांची भागीदारी या दोन फलंदाजामध्ये पाहायला मिळाली पाचव्या विकेटसाठी खूप चांगलं योगदान चैतन्य मात्रे आणि सिद्धेश पाटील या दोन खेळाडूनं या मॅचमध्ये एक वीरा हायवे दिवा या संघटसाठी देत असताना आपल्याला पाहायला मिळालं न्यू बॅटर मैदानावरती साहिल मात्रे दाखल होतोय नेक्स्ट मॅच मध्ये आयोजक संघ अगदी यजमान संघ जा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल या संघाची कामगिरी देखील यंदाच्या हंगामामध्ये चांगली राहिली आहे तो संघ देखील पाहायला मिळेल या चंग या स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स देखील चांगला राहिला या स्पर्धेमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण जाधव पहिल्या चेंडू वरती त्यांनी विकेट प्राप्त केली अगतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम या ठिकाणी अतिथी कक्षाच्या दिशेने दाखल होत आहेत आदरणीय सन्मान्य नंदकुमार भालचंद्र पाटील सरांचं आगमन झालं आहे जे उपसरपंच आहेत विद्यमान वडगरू गावचे आणि त्यांच्या सोबतच जर आपण बघितलं तर विद्यमान सरपंच आदरणीय सन्माननीय जयेंद्रचे पाटील सरांचं आगमन झालं आहे शिवसेना उपतालुका प्रमुख चषक दोन हजार चोवीसमध्ये सर आपल्या हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही स्वागत करतो आहे वेलकम 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 पुन्हा मॅच कडे साहिल मात्रेने अगदी पहिल्या चेंडू वरती ठोकलाय षटकार जणू काही खेळाडू कक्षामधूनच सेट आलाय सेट होऊन आलाय चांगला फटका त्याच्या बॅट मधून पहायला मिळतोय प्रवीण जाधव स्लोवर वन मदे परिवर्तन इथे शरीराचा वेध घेण्यात घेतलाय की काय आणि इथे देखील चेंडू येते डॉट चांगला कमबॅक करणारा हा चेंडू होता या अगोदरचा चेंडू जर पाहिला ना तर फुलटो चेंडू होता आणि त्या चेंडूवरती मोठा फटका साहिल मात्रेने दाखवला चांगला स्ट्रोक खेळला साहिल मात्रे आज मधल्या मध्ये एकविरा स्फोट चे फलंदाज चांगली कामगिरी करतायत या अगोदर जर पाहिलं तर चैतन्य मात्रेनं अगदी इम्प्रेस केलं चांगली बॅटिंग केली सिद्धेश पाटील देखील चांगली बॅटिंग करतोय आणि साहिल मात्रे देखील प्रवीणचा हा चेंडू बाची एज अँड टेकन अजून एक धक्का बसतो या मॅच मध्ये साहिल मात्रे द पेविलियन इथे विकेट मिळाली प्रवीण जाधवला आणि आतापर्यंत या मॅच मध्ये राजन थळेनं दोन कॅचेस पकडल्यात चांगली कामगिरी तो देखील करतो यशांच्या मागे साहिल इथे बाद झालेत षटकार त्यांच्या मधून आला तदनंतर दोन चिडतो तो दो डॉट खेळला आणि ती बाद देखील आहे न्यू बॅटर मैदानावरती आर्यन भोईर मैदानावरती दाखल होतोय युवा खेळाडू आहे अष्टपलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं यंदाच्या हंगामामध्ये अगदी जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट मध्ये देखील खे, दे या खेळ खेळाडूला आपण खेळताना पाहिलाय आणि संघाचं प्रतिनिधित्व देखील यांनी केलंय नेतृत्व केलंय आणि आजच रतन बुवा या चषकामध्ये देखील तो खेळून आलाय भिवंडीचं प्रतिनिधित्व करत असताना या खेळाडूला आपण पाहिलाय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस स्लोवर वन चांगल्या पद्धतीने चेंडू टाकलाय धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि ते पंच अगदी आम्हाला दर्शवतील काय घडलं या चेंडूवरती परंतु प्रवीण जाधवचं कौतुक करावं लागेल या षटकामध्ये चांगलं कमबॅक त्याने दर्शवलं आहे अगदी पहिल्या चेंडूवरती चैतन्य मात्रेला बाद केलं त्यानंतर षटकार आणि इथे देखील अगदी धावा त्यांनी थांबवल्यात चांगली गोलंदाजी करतो आहे संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोचली आहे चाळीस या आकड्यावरती चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे स्लॉगवरचं षटक आपण पाहतोय प्रवीण जाधव कमालीची गोलंदाजी दाखवत असताना या मॅचमध्ये गोलंदाज ते यार लेफ्टम राऊंड विकेट न यावेळेस मोठा फटका वॉड अ शॉट अफला तुम फटका चेंडूला भिरकावलंय सीमारेषीच्या पलीकडे सात धावांसाठी षटकार <laughs> आय एम बोईडच्या बॅटमधून आल्या चेंडू गेल्या सीमारेषेच्या पलीकडे सहा धावांसाठी या सहा धाव्या संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवरती जाऊन पोचली या से चाळीस या आकड्यावरती आणि सत्तेचाळीस धावा बनवायच्या आहेत गावदेवी वेहेलेला हा सामना जिंकण्यासाठी टॉस सुद्धा आपण करणार आहोत निशांजी टॉस करणार आहोत जून नंदुरकी टीमचं कॅप्टन टॉस डिया एका बाजूला आपण बघितलं तर जामता राजा स्पोर्ट्स कारभाव टीमचं कॅप्टन उमेश तरे या ठिकाणी दाखल आहेत जोगेश्वरी झोन अंदुर्की टीमच्या कॅप्टननी त्वरित संपर्क साधा दोन्ही टीमच्या कॅप्टन या ठिकाणी दाखल होत आहेत आणि मी अतिथी कक्षामधून आमंत्रित करतो आहे आदरणीय सन्मान्य चालिमदार पाटील सरांना आणि त्यांच्यासोबतच सुधीर पाटील सरांना यांच्या शुभ हस्ते तिथे टॉस करणार आहोत आपण आणखीन मान्यवर आहेत अर्थातच त्यांच्यासोबत आम्ही वाट बघतोय त्यांच्यासोबत चर्चासुद्धा आम्ही करणार आहोत जर वेळ मिळाला तर सध्या आपण या ठिकाणी चालिमदार पाटील जे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत समाजसेवक आहेत आणि त्यांच्यासोबतच सुधीरजी पाटील सरांना विनंती असेल कारवा गावातील नामवंत व्यक्तिमत्व सुधीरजी पाटील सर आपण सुद्धा या मला वाटतं ते गेलेत टॉस सध्या आपण साहेबांच्या हातामध्ये देऊया दोन्ही टीमला आता ठाऊक आहे एका बाजूला जामता असा आहे आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना उपतालुका प्रमुख आहेत कॅप्टन्स कॉलिंग करतायत जुनादुर्गी टीमचे कृणाल कॉलिंग आहेत आणि जालिंदर साहेब म्हणजे शुभ असं स्पिन होतो होतोय इथे जांता रासा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जानता रासा आणि जाणता राच पडतात असं प्रतिक्रिया ते देत आहेत सर आपण विनंती की आपण अतिथी कक्षामध्ये व्हा कॅप्टन काय प्लॅनिंग आहेत डोक्यामध्ये आज आजची ही रजनी स्पर्धा गाजवायची आहे नक्कीच टॉस तुम्ही जिंकलायत निर्णय काय क्षेत्ररक्षण करू आम्ही उमेश समोरच्या टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे बॅटिंग तुम्हाला करायची आहे काय वाटतं घरचंच आयोजन आहे तुमच्याच टीमला चांगला परफॉर्मन्स दाखवावाच लागेल किती धावा पंडवाल पन्नास प्लस आम्ही जायचा प्रयत्न करू कोण असा खेळाडू आहे जो मागच्या मॅचमध्ये असफल झाला आणि त्याच्याकडून तुम्ही जास्त अपेक्षा करता की तो इथे या विकेटवर चालायला हवा मयूर दरे मयूर तरी हा खेळाडू चालायला हवा तुमच्याकडून तुम्हाला काय वाटतं की गोलंदाज म्हणून तुमचा गोलंदाज कोणता गोलंदाज चालायला हवा जो चांगला टिचून मारा करेल आणि विकेट्स प्राप्त करेल प्रतिस्पर्धी संघाचे ललित आणि रणजितकडून जास्तीत जास्त अपेक्षा असतील समोर तुमच्या बाजूला बसले ज्यांनी विश्वविक्रम केला आहे टेनिस क्रिकेटमध्ये सहा चेंडूंमध्ये सहा विकेट्स ज्याने प्राप्त केल्या आहेत दहा जानेवारी दोन हजार वीस साली अंजुमन ट्रॉफीमध्ये आणि तसा खेळाडू असताना तुम्हाला काय वाटतं आम्ही त्यांचा विकेट घेण्याचा प्रयत्न करू त्यांचा विकेट तुम्ही घेण्याचा प्रयत्न कराल इथे आल्यानंतर या आत्ताच्या ज्या प्रेक्षक आहेत तुमच्या संघाच्या बाजूने किती प्रेक्षकांची गर्दी इथे जमली सध्या भरपूर प्रेक्षक आले आमचे अंदाज कळू शकेल वीस पंचवीस जण आले असतील वीस पंचवीस उमेश तुमच्याकडून किती प्रेक्षक आहेत भरपूर आहेत आमचे आयोजक आहेत सर्व आता सगळी आमचीच पब्लिक आहे इथे भरपूर रफ अँड टफ मॅच होईल हा नक्कीच बघायला भेटेल या ठिकाणी जोडले होते चांगल्या प्रतिक्रिया या दोन्ही टीमच्या कॅप्टनचे तर तो टॉस या ठिकाणी झालाय टॉस जिंकलाय तो जोगेश्वरी आपण जो नांदुर्गी टीमच्या कॅप्टनने आणि टॉस जिंकून त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला बॅटिंगसाठी आमंत्रण दिलंय जाणता राजा स्पोर्ट्स कार्बा टीमला होणार हा पुढील मॅच काही क्षणामध्ये आपण बघणार आहोत ह्याच मैदानावर आणि हा मॅच बघायला तुम्ही विसरू नका जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी करा तत्पूर्वी आम्ही एक छोटासा ब्रेक घेतो आहे स्टेटून ऑन बी टी सी लाईव्ह ओ टू कॉमेंट्री बॉक्स लगेचच आपण वळूया सूरज मंडप डेकोरेटर्सचे कुणी जर या ठिकाणी असतील तर त्याने मंडपशी संपर्क साधा निशांशी या ठिकाणी आहेत आणि आता आपण कॉमेंटरी बॉक्समध्ये पुन्हा एकदा वळतो आहे जॉईंट होतील टॉस बॉक्सच्या दिशेने निशांशी वळूया आपण मॅचकडे जिंकण्याकरता जे लक्ष आहे ते सत्तेचाळीस या धावसंख्येचं आणि बघूया गावदेवी वेगळी टीम काय करतो आहे पहिलाच बॉल चांगला मारा टिचून मारा थोडेसे दोन्ही हात डोक्यावर आले याचं कारण असं होतं की चांगला बॉल टाकलाय आणि विकेट कशी मिळाली नाही सहा बाजून बावीस मिनिटांनी हा पहिला बॉल टाकला गेला आहे गोलंदाज आर्यन भोईर याच्याद्वारे राजन तळे आणि दुसऱ्या बाजूला बॅटर आपण बघतायत केतन मुकादम ओ वेगवान छंडू होता भन्नाट वेग होता जो लगेचच मस्तकाचा वेध घेतो आहे एक धाव मिळाली लेग बाईचा इशारा पंच मैदानाच्या हातून देत आहेत राजेंद्र वाटील त्या ठिकाणी सज्ज आहेत आणि त्यांच्या सोबतीला भाऊ पाटील स्कोर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये या पहिल्या षटकात तुम्ही पाहताय धावसंख्या धावफळकावर जर बघितली तर एक झाली आहे सत्तेचाळीस धावांचं टार्गेट आहे सहा वाजून बावीस मिनिटांनी हा पहिला बॉल पडलाय पडला, पडला आणि फ्लड लाईट्स सुद्धा या ठिकाणी चालू केलेत वेगाने खेळायचं होतं बॅटरला गोलंदाज काय कमालीचं प्रदर्शन करतोय उंची जितकी जास्त आहे तितकेच चांगले अँगल्स त्याचे फिरत आहेत आणि चांगली गोलंदाजी तो करतोय सातत्य राखतोय मला वाटतंय सतत सराव करत असावा व्हा आडू आणि त्याचा फायदा अस त्यांच्या टीमला होतोय डाव संख्या धाफलक पुढचा बॉल आता तो म्हणणारा बॉल होता वेगाने छंडूला खळून काढलं ते बॅकवर्ड स्कोर लेगच्या दिशेने छंडू केला आहे आपण बघितलं तर लॉंग लेगच्या दिशेने जात होता परंतु शतरक्षक तैनात होता आणि त्यांनी चेंडूला आहे धावसंख्या एकने पुढे सरकली धाव फळका धावा धाबा लागले जात आहेत ते दोन धाबा स्कोर मोसॉन टू धावसंख्या दोन सत्तेचाळीस धावसंख्येचा टार्गेट आहे बॅटर अगोदरच शफल झालेला आहे कृती बघितली या बॅटरची राजन थळे एक नामवंत खेळाडू आहे हट्टाकट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे आणि तो सुद्धा मोठे फटके खेळण्याची क्षमता राखतो आहे भरपूर वर्षाचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे हा चेंडू मिडल स्टंपवरचा वरचा होता आणि फुल लाईन चंडूला ऑन साइडला घेऊन काढलाय चेंडू विकेट मध्ये आला गेलाय एकाच धाव मिळाली एका धाब्याच्या मदतीनं धाव संख्या झाली आहे ती सध्याच्या घडीला तीन धाबा मी मंडप डेकोरेटर्स यांना विनंती करतोय लगेच आपण आयोजकांचे संपर्क साधा परेचशी परेचशी या ठिकाणी वाट बघतात आपली परेश पाटील ज्यांना तुम्ही बघताय ते सुद्धा भरपूर मेहनत घेतात या स्पर्धेकरता बॉल काय घडलंय बघूया आणि वाईट बॉलचा इशारा येतोय कारण हा एक बाउन्सर टाकला गेलाय आणि तो बाउन्सर थेट बॅटरची उंची मोजून गेलाय म्हणूनच हा निर्णय आलाय योग्य तो निर्णय पंच मैदानाच्या आतून देत आहेत धावसंख्या एक ने पुढे सरकली धावसंख्या आहे ती चार धाबा जिंकण्याकरता सत्तेचाळीस धाबांचा टार्गेट आहे पाठलाग करताना स्वयं राखावा लागेल जिद्द आणि चिकाटी या दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी फलंदाजाला दाखवाव्या लागतील गोलंदाज मार्गावर गोलंदाज तयार आर्यन गुडले चेंडू पडलाय गुड कम बॅक चांगलं कमबॅक केलं गोलंदाजाने षटकाची झाली समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दाखल सत्तेचाळीस धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना गावदेवी वेहळे टीमची धावसंख्या झाली आहे बिनबाद चार अठरा बॉल शिल्लक आहेत आणि अठरा बॉल मध्ये जिंकण्याकरता त्रेचाळीस धावांची गरज अठरा चेंडू त्रेचाळीस धापा एक छोटसा ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये आपण ऐकूया गीत तर तितकं काही दिसलं नाही प्रॉपर टायमिंग बॅटर साध्य करू शकले नाही जकडून ठेवलं त्याला त्या बॅटरला धाबा वाढवाव्याच लागतील क्रिकेटचा अभ्यास करायला हवा आणि क्रिकेटबद्दल बरीचशी माहिती तुम्ही शोधू शकताय कारण पूर्वी गुगलद्वारे आपण बरीचशी माहिती जमा करायचो मात्र आता गुगलद्वारे तुम्ही ते जमा करू शकताय आकडा इथे चारचा आला आहे चार सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली खऱ्या अर्थाने गुगल हा ॲप्स आपल्याला पाहायला मिळाला सर्चबीन आणि लॉरी पेज यांच्याद्वारे हे ॲपचा शोध लावला गेला आणि त्यानुसार आपल्याला जागतिक ज्या काही घटना असतात जगामध्ये ज्या काही घटना होत आहेत त्या घटनांची माहिती मिळत असते त्याचबरोबर आपल्याला जी उत्तर हवे असतात ते उत्तर त्या ॲप्सद्वारे आपण शोधू शकतो आहे असं गुगल आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि तो आकडा इथे आला आहे म्हणूनच क्रिकेटचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे चार धाबा मिंटन जर आपण बघितलं तर ह्या चार मिनटं घेतलेत पहिलं षटक संपल्यानंतर चार मिनटं गेलीत गोलंदाज आता तयार हर्ष ओ गुड डिलेवरी गुड डिलेवरी सातत्य राखतायत आहेत गोलंदाज गोलंदाजच्या मार्गावर असताना आणि त्यांचा फायदा या ठिकाणी संघाला होतोय म्हणजे जितके चांगले बॅटर आहेत एकवेरा स्पोर्ट्स टीम टीममध्ये तितकेच चांगले बॉलर सुद्धा पाहायला मिळत आहेत म्हणूनच हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन गावदेवी वेहडे टीमला चांगले बॅटिंग करावे लागेल जे दोन सलामीवीर उतरलेत राजन आणि केतन या दोघांना चांगलं वर्चस्व निर्माण करावं लागेल मॅच मध्ये बॉल चंडूला हुक केलाय चंडू हवेत होता फायनल क्षेत्रामध्ये चंडू वळतोय एक धाव पूर्ण केली दोघांमध्ये कॉलिंग व्यवस्थित नव्हतं तरी सुद्धा या दोन धावा पूर्ण होत आहेत दोन धाबाच्या मदतीनं संघाची धावसंख्या धाव फळकावर लागली आहे ती सध्याच्या घडीला सहा धाबा एक पूर्णांक दोन बॉलची समाप्ती समाप्ती धावसंख्या सहा जिंकण्याकरता सत्तेचाळीस धामांचं लक्ष होतं आता स्थिती अशी बनली आहे सोळा बॉल शिल्लक आहेत आणि सोळा बॉल्समध्ये एकेचाळीस धामांची गरज आहे सोळा चंडू एकेचाळीस धाबा चांगली गोलंदाजी ओ पुन्हा एकदा आता शॉर्ट बॉल टाकलाय पंचांकडे बघत बसला आहे हा खेळाडू परंतु वन टू ओव्हर एक वॉर्निंग दिली गेली या गोलंदाजाला बघा ना मी पहिल्या दिवसांपासून बघतो की जे खेळाडू आहेत ते पंचांच्या दिशेने जास्त इशारे करतायत दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत आणि आज सर बघितलं तर तुम्हाला साता समुद्रापलीकडे पाहिलंच होतं आहे जर तुम्ही डिसिप्लिन दाखवलं चांगले वर्तवणूक दाखवली तर जग तुमच्या समोर झुकेल म्हणूनच क्रिकेटमध्ये आदर्शपणा असायला हा गोलंदाज चांगला बॉल चांगला बॉल आता गुडलैन सत्रामध्ये चंडू टाकलाय किती वेगानं तो धावतोय त्याच्या वेगाने गोलंदाजी करण्याकरता तो धावतोय रनअप घेतोय आणि चार बॉल्स मध्ये फक्त त्यांनी दोन धावा मोजले धावसंख्या आहे ती सहा धावा दबाव आणखीन वाढत चाललाय कारण चौदा बॉल शिल्लक आहेत आणि चौदा बॉलमध्ये एकेचाळीस थाबांची गरज आहे चौदा चेंडू एकेचाळीस थापा हे समीकरण बनलं या मॅचचं काय एखादा संकट मोचकी ते उभा राहील संघाच्या इतर तर चांगली खेळी करेल काय ओ यॉर्कर टाकायचा होता बॅटर बीट होतोय एक था मिळाली बॅकवर्ड स्कोअर मध्ये चंडू केलाय दोन्ही आड हुतू तू कबड्डी या काळच्या आठवण करून देत होतोय आणि अशातच हात झालाय मोठा अपघात विकेटचा सा झालाय पतन लागलाय पहिला धक्का गॉन एक पूर्णांक पाच बॉलची समाप्ती धावपळकावर धाबा आहेत त्या सात धाबा तेरा बॉल शिल्लक आहेत आणि तेरा बॉलमध्ये चाळीस धावांची गरज आहे तेरा चेंडू चाळीस धाबा चाळीस ताबा तेरा चेंडूंमध्ये प्रत्येक चेंडू मागे दबाव टाकला गेलाय रिक्वायर रन रेट वाढत चाललाय अत्यावश्यक धावगती वाढत आहे आणि आता लढावं कसं म्हणस मी नेहमीच म्हणतो की एकाग्रता असायला हवी मनामध्ये जे काय विचार येतील ते बाजूला काढून टाकायला पाहिजेत बॅटरने फक्त आणि फक्त चेंडूवर त्यांनी लक्ष केंद्रित करायला हवं मनामध्ये कोणतेच विचार आले नाही पाहिजे कारण जगामध्ये सर्वात स्पीड कोणाचा आहे तर सर्वात स्पीड आहे सर्वात वेग जास्त आहे तो आपल्या मनाचा लगेचच तो कधीही कुठेही पोचतो आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोचतो आहे मुंबईपासून दुबईपर्यंत पोहोचतो आहे म्हणूनच या मनावर आपला तापा असायला हवा कॉन्सन्ट्रेशन एकाग्र त्याचा वापर या ठिकाणी बॅटरद्वारे होईल काय डावकुर्या हाताचा बॅटर तयार ओ बॅकलिपचा वापर करायचा होता परंतु गुटलेम क्षेत्रामध्ये चंडू टाकले जातात टिचून मारा होतोय चांगली गोलंदाजी होतोय दोन षटक समाप्त होत आहेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना प्रत्युत्तर देताना धावपळकावर धाबा लागल्या जातात गावदेवी वेळे टीमच्या एक गडीबाद फक्त आणि फक्त सात धाबा बारा बॉल शिल्लक आहेत बारा बॉल मध्ये चाळीस धाबांची गरज आहे बारा चेंडू चाळीस धाबा एक छोटासा ब्रेक घेऊया तत्पूर्वी नगरीत सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम शिवसेना उपतालुका प्रमुख चषक दोन हजार चोवीस चेक तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल वडगर गावचे विद्यमान उपसरपंच नंदुकुमार पाटील साहेबांचा स्वागतानी सन्मान केला जाईल मी विनंती करतो आहे भगवानची तरयाणा की आपल्या शुभ असते आपण त्यांचा स्वागतानी सन्मान करायचा आहे वडगर गावातील विद्यमान उपसरपंच नंदकुमार पाटील स्वागत स्वागतानी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातो आहे महाराष्ट्राचं महावस्त्र माय च्यूब देणारी श्वाळ आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव वाटून राहील असं सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती आमच्या अतिथींचं स्वागतानी सन्मान केला जातो आहे वडगर गावातील विद्यमान उपसरपंच आहेत नंदुकुमार पाटील साहेब आणि स्वागत स्वागतानी सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे आपण या स्पर्धेसाठी आलात आणि आपला महत्त्वपूर्ण वेळ खर्च करणार आहात त्यासाठी आपला आभार देखील तर वडगर गावातील विद्यमान सरपंच आदर आदरणीय सन्माननीय चंद्रजी पाटील साहेबांचा देखील स्वागताने सन्मान केला जाईल मी भगवानजी यांना विनंती करतो आहे आपण स्वागताने सन्मान करायचा आहे वडगर गावातील प्रथम नागरिक आदरणीय सन्मान्य जयेंद्र पाटील साहेबांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय महाराष्ट्राचं महावस्त्र माय चूप देणारी श्वाळ आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव आठवण राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय ओ टू कॉमेटी बॉक्स धन्यवाद इथे विकेट्स मिळाले आणि जल्लोष बघा समर्थकांचा एकवेरा टीमच्या समर्थक खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आले ते जल्लोष करताय सिटांचा आवाज आपण बघितला टाळ्यांचा आवाज आपण बघितला आहे धावसंख्या धावफळकावर थंडावलेली आहे धावसंख्या धावफळकावर मंदावलेली आहे धावा धावफळकावर आहेत त्या फक्त आणि फक्त आठ धाबा जिंकण्याकरता अजून एकोणचाळीस धाबांची गरज आहे एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेकमध्ये आपण ऐकूया गीत या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला जाईल आदरणीय सन्माननीय राहुलजी भगत साहेबांच्या या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केला मी पुन्हा एकदा विनंती करतोय भगवान तरी साहेबांना की आपण स्वागत आणि सन्मान करायचा चाहिवा आहे एक जबरदस्त व्यक्तिमत्व समाजसेवक राहुलचे भगत यांचा स्वागत आणि सन्मान या आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय महाराष्ट्राचं महावस्त्र माय चूप देणारी श्वाळ आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची सदैव पाठवून राहील असं सन्मान चिन्ह देऊन त्याचा मुख्य व्यासपीठावरती आणि सन्मान केला जातो आहे ओ टू कॉमेडी बॉक्स पुढचा बॉल टप्पा बघितलाय चंडू हवेता आहे मॅक्झिमम करता चंडू निघून आलाय मारेशे पार षटकार बघितलं तर बॅटच्या टोला चंडू लागलाय आणि आडव्या बॅटचा वापर केला बॅटर आणि ताकदीचा वापर सुद्धा झालाय सहाने भर पडलाय धावसंख्या चौदा फोर्टीन पुढचा पॉल ओ सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चंडू खाली राहतोय ऑफ जवळून जळवून यश रक्षकाच्या हातामध्ये जातोय धावसंख्या चौदा दबाव वाढत चाललाय अजून जर आपण विचार केला तर आठ बॉल शिल्लक आहेत आणि आठ बॉल मध्ये एकंदरीत जर पाहिलं तर तेहतीस धावांची गरज आहे आठ चेंडू तेहतीस धपा पुढचा बॉल चेंडू अर्थातच पुण्यामध्ये दिला होता बॅटरच्या आणि बॅटरने काउ कोनर पट्ट्या बाहेर या चेंडूला धाडलाय सी मारसे पार षटकार दुसऱ्या बाजूला वाढतोय दबाव काय जबरदस्त कडक फटका होता आउट ऑफ द पार्क ज्या पार्कमध्ये आपण गाड्या पार्क केलेल्या आहेत तिथे हा चेंडू जातो आहे सहा धाबांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली वीस वर आता चेंडू शिल्लक आहेत सात आणि सात चेंडूंमध्ये सत्तावीस धावांची आवश्यकता सात चेंडू सत्तावीस धाबा सत्ता सत्तावीस धाबा सात चेंडू हे समीकरण आहे या मॅचं काय या मॅचला जिंकेल बॅटिंग करणारी टीम निलेश पाडील हिरो ठरेल या मॅचचा वापर वापर केलाय चंडू जातो ऑन साईडला एक धाव पूर्ण केली एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या धावपळकर पोहोचली एकवीस वर बरोबर इथे षटकाची झाली समाप्ती तीन षटकांच्या समाप्तीनंतर सत्तेचाळीस धावसंख्येचा पाठलाग करत असताना गावदेवी वेहळे टीमची धावसंख्या झालेली आहे दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकवीस धाबा सहा बॉल शिल्लक आहे आणि सहा बॉल मध्ये जिंकण्याकरता सव्वीस ताबांची गरज आहे सहा चेंडू सव्वीस ताबा पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊया तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका बघत राहा पाहत राहा कालवार नगरीत सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम शिवसेना उपतालुका प्रमुख चषक दोन हजार चोवीस प्रत्येकजण मेहनत करतायत मेहनतच कामी येईल काय कारण जो मेहनत करतोय त्या व्यक्तीला नेहमीच त्याचा फळ मिळत असतंय इथे सहा बॉल्समध्ये सव्वीस धावण करता मेहनत करावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि निलेश पाटील यांनी स्वतःकडे स्ट्राईक ठेवला आहे याचाच अर्थ त्याचे इरादे स्पष्ट आहेत त्याला मोठे फटके खेळायचे आहेत आणि आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आला आहे स्पोर्ट्स एक वेळा स्पोर्ट पाटील हा सुद्धा स्लॉग ओवर स्पेशलिस्ट गोलंदाज समजला जातोय आणि त्याच्या हातामध्ये चेंडू आता दिलाय दबाव वाजवणे आहे दबाव वाचवणे आहे डेट बॉलचा इशारा भाऊ पाटील सरांचा आदरणीय सन्मानी पुष्कर भंडारी सरांचं या ठिकाणी आगमन सर त्यांचं स्वागत करतोय वेलकम सर अदिती कक्षामध्ये विराजमान होण्यास मी त्यांना विनंती करतोय ओ हा चेंडू खेळायचा होता स्कोअर लेग मध्ये परंतु रक्षक त्या ठिकाणी आहेत बॅकवर्ड लेग मध्ये चेंडू राहिलाय पाहता पाहता कॉल व्यवस्थित होतोय आणि इथे दोन धबा पूर्ण होत आहेत आदरणीय सन्मान्य मनोज मात्रे सरांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतोय मनोज मात्रे सरांचं आगमन होतोय त्याचबरोबर पुष्कर भंडारी सरांचं सुद्धा आगमन झालंय हा मॅच लक्षात घ्या क्वार्टर फायनलचा मॅच आहे आणि हा मॅच जो संघ चिंकेल तो थेट सेमीफायनलमध्ये दाखल होईल म्हणूनच इथे मेहनत करताना हे दोन्ही टीम पाहायला मिळत आहेत धाबा धावपळकावर लागल्या जातात तेवीस धाबा पुढचा बॉल हवेत खेळला जातोय सा चंडू साधतोय मिड विकेट पट्ट्या बाहेर आर पार दमदार शामदार बहरदार ढोलदार वजनदार षटकार आणि शिवसेनेचे विद्यमान शाखा प्रमुख हराभाव गावचे आदरणीय सन्मान्य दीपक जी मात्रे सरांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय आहे पुष्करचे भंडारीचे विद्यमान उपसरपंच आहेत चौधरपाडा गावचे आणि त्यांचा अतिथी कक्षाची दिशेने आगमन सर वेलकम सर सहा धाब्यांशी धावफळक पुढे आहे धावफळकर धाबा लागल्या जातात त्या एकोणतीस आता सत्तेचाळीस धाव संख्येचा पाठलाग करत असताना चार चेंडूंमध्ये हव्या आहेत अठरा धाबा चार चेंडू अठरा धाबा अठरा धाबा चार चेंडूंमध्ये सर्व काही व्यवस्थित घडलं आता वेळेचं भांड राखून चर्चा होतोय मात्र ही चर्चेकरता वेळ जास्त वाया जाता नये कारण म्हणतात ना की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा त्या वेळेचा फायदा उचला अन्यथा आपला वेळ ही आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतंय म्हणूनच वेळेचं महत्व प्रत्येकाला असायला हवं धावसंख्या धाव फळकावर लागली जाते एकोणतीस धाबा जिंकण्याकरता चार बॉलमध्ये अठरा धाबांची गरज आहे गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आहे प्रितेश पाटील तो तयार, तयार सिकसर, सिकसर, सिकसर। आहे समोर फलंदाज सुद्धा तयार आहे सिक्सर 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 आता षटकार हवे आहेत मॅच जिंकण्यासाठी दुसऱ्या बाजूला डब्ल्यू घेतला तर त्यांच्या टीम मधील बबलू खुश होईल चार चेंडूंमध्ये अठरा दाबांची गरज आहे दबाव असल्या कारणानं डीप मध्ये शतरक्षक पाहायला मिळतात आपल्याला आणि लगेच लाए। हा चंडू जातो लॉंग स्टॉप रिझन मध्ये शतरक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू निघून गेलाय निसटलाय सटकलाय हा आलाय चौकार वेलकम बाउंड्री झोन थर्टी थ्री तीन चंडू आणि तीन चेंडूंमध्ये चौदा धावांची गरज आहे श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मित्रांनो मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला सुद्धा शक्य करू आहेत होय मी या धाबा करेन होय मी या धाबा रोकेन आता दोन्हीही काढू तयार आहे दबाव इथे गोलंदाजावर दिसतोय मला अल्पेश आणि दबावा खाली आपण बघितलं जर तो राहिला तर मॅचला गमावू शकतायत एक स्पोर्ट्स हॅपी दि खेळाडू दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास प्राप्त केलाय निलेश पाटील या खेळाडू ने ओ चांगला फुल लेंथ बॉल होता चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये शतरक्षकाच्या हातामध्ये चंडू येतो एक धाव पूर्ण केली जाते आणि आता धाव भात होण्याची संधी मिळते विकेट डाऊन झालाय तिसऱ्या पंचाना दिलाय आमंत्रण स्कोअर लेग पंचांचं असं म्हणणं आहे की बॅटर निलेश पाटील हा आऊट आहे त्याकरता या ठिकाणी ही चर्चा होतोय बघूया आमच्या तिसरे पंच नेमकं काय करतायत थर्ड अंपायर इथे निरीक्षण करतील आणि योग्य तो निर्णय देतील मॅच या आधी झाला होता नरम परंतु निलेश पाटील या फलंदाजांनी बॅटिंग केली गरमागरम आणि चांगले बॅटिंगमुळेच सध्या दबदबा वर्चस्व गावदेवी वेळे टीमचं पाहायला मिळालं इथे काय घडले बघूया काय घडले बघूया आणि निलेश पाटील याला परतावं लागेल निलेश पाटील इथे हो तो बाद टोके वाढवणारा हा मॅच कालवार नगरीमध्ये पाहायला मिळतोय उप तालुका प्रमुख चषक दोन हजार चोवीस चा हा रणसंग्राम तुम्ही निहाळतायत आता स्थिती काय आहे त्या स्थितीची चर्चा करूया जो बिग ब्लो झालाय मोठी विकेट मिळवली सव्वीस धावांचं योगदान निलेश पाटील या खेळाडू दिलं होतं तो खेळाडू आता इथे परतलाय चुकीचा कॉल आणि त्याच्यामुळेच हा मोठा अपघात झालाय इथे अट... टर्निंग पॉईंट होऊ शकतो या मॅचचा गावदेवी वेळे टीम संकटामध्ये येऊ शकत आहे दोन चेंडू आणि दोन चेंडूंमध्ये तेरा धावांची गरज आहे दोन चेंडू तेरा धावा तेरा धावा दोन चेंडूंमध्ये अशा वेळेला गोलंदाज नेहमीच फलंदाजाला मदत करतायत कधी कधी ते वाईट चेंडू टाकतायत कधी कधी नो बॉल टाकतायत कारण या वेळेला त्यांच्यावर असतो आहे फक्त 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 दबाव बघूया काय होतं या मॅचचा निकाल दोन चंडू तेरा स्ट्राइक तेरायकिंगकडे आता नवीन बॅटर गेलाय बॉबी भोईर गोलंदाशी मध्ये चांगला परफॉर्मन्स दिला होता आता फलंदाजीमध्ये त्यांना चांगलं काम करावं लागेल पहिलं षटक बॉबी भोईर यांनी टाकलं होतं ज्यावेळेस पाच धावा देऊन दोन विकेट्स प्राप्त केल्या होत्या आता लढावा लागेल संघाकरता कारण या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो सेमीफायनलच्या रेसमध्ये पुढे पोचेल वॉट मॅच ओ, चांगला बॉल चांगला बॉल आणि आता मात्र शह सोडला असेल समर्थक किती जल्लोष करतात मला वाटतं सर्वात जास्त समर्थक आले तिथे तिथेच या ठिकाणी आदरणीय सन्माननीय खारबा गावातील प्रसिद्ध उद्योगपती समाजसेवक रवींद्रजी मुकादम साहेबांचं शुभागमन झालेला आहे त्याने विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये धाव संख्या चौतीस आणि आता शेवटचा एक बॉल फुल टॉस बॉल खेळायचा होता सोंग करायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने परंतु बॅटरला जमळ नाही आणि इथे मात्र मॅच कधी झुकला ज्यावेळेस निलेश पाटील